व्हिडिओ क्लिप्स आहेत, शासनाने सुद्धा प्रसारित केलेले आहेत, ते आपण आपण शेअर करू. त्यामुळे प्रत्येकाला आपण देशाभिमान दाखवताना राष्ट्रध्वजाचा सुद्धा अपमान होणार नाही याची प्रत्येक नागरिक काळजी घेतील. या उपक्रमाची पूर्व प्रसिद्धीकामी बॅनर्स, पोस्टर, शालेय महाविद्यालयीन स्पर्धा आणि प्रभात फेऱ्या याचं सुद्धा आपण आयोजन केलेले आहे. नंतर याची माहिती व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालय स्तरावर देशभक्तीपर गीत गायन, निबंध स्पर्धा, घोषवाक्य, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नाट्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, ऐतिहासिक ठिकाणं वास्तुभेटी, सामूहिक उपक्रम, स्वतंत्र सेनानीची वेशभूषा, तिरंगा मोटरसायकल रॅली, प्रश्नमंजूषा आणि पेंट द वॉल, भित्तीचित्र रंगवणे या टाईपचे उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याचं पूर्ण शेड्यूल आपल्याकडं, यापूर्वी ज्या स्पर्धा झाल्या त्या तर आपण शासनाची जी वेबसाईट आहे त्या पोर्टलवरतीच आपण प्रसिद्ध केलेली आहे, त्यासुद्धा आपल्याला बघता येतील. त्या व्यतिरिक्त उपायुक्त शिक्षण यांनी त्यांच्याकडं अगदी पत्त्याखालील ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या त्यांनी पूर्ण शेड्यूल केलेलं आहे, कुठल्या शाळेमध्ये कुठली स्पर्धा कुठल्या दिनांकाला होईल आणि त्या पद्धतीचं कोण कंट्रोलिंग करणार आहे त्याबद्दलचा चार्ट आमच्याकडे उपलब्ध आहे, तो पण आम्ही शेअर करू. वेगवेगळ्या शाळांमध्ये याच्यामध्ये समजा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आहे टेमघर पाड्याला आहे माध्यमिक शाळेला, निबंध स्पर्धा आहे अन्सारी खरीद अन्सारी या माफिया माध्यमिक शाळा, घोषवाक्य स्पर्धा म्हणजे स्लोगन शांतीनगर उर्दू माध्यमिक शाळा, रांगोळी स्पर्धा आहे अण्णासाहेब जाधव माध्यमिक शाळा, चित्रकला पोस्टर स्पर्धा आहे समदिया उर्दू माध्यमिक शाळा, नाट्य स्पर्धा आहे उस्वाल माध्यमिक शाळा, भाषण स्पर्धा आहे स्कॉलर आणि सलाउद्दीन माध्यमिक शाळा 13 गोष्टी आहे. हे 10 तारखेपासून हे सगळं आता 17 तारखेपर्यंत आमचं पूर्ण शेड्यूल पॅक आहे. हे वेगवेगळे खूप मोठे उपक्रम याच्यामध्ये आहेत आणि शेअर करूया, आपले डिटेल्स आहेत. आणि ती काय फक्त त्या शाळेची चित्रकला स्पर्धा नाही, त्यामध्ये पूर्ण आपल्या महापालिका हद्दीतल्या शाळा त्याच्यामध्ये सहभाग घेतील, पार्टिसिपेट करतील. आणि त्यामुळं नाहीतर ती इतक्या शाळेची जर स्पर्धा असेल तर त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पुरतंच मर्यादित आहे. त्याला एक असा आपला जो टेम्पो तयार करायचा आहे, आपल्याकडं जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस आधीपासून आपण एक तयारी करत राहतो की या तारखेला निवडणुका, या तारखेला आपलं बूथ कुठलं आहे, नंतर कुठे कुठे काय आहे, हे सगळं जसं आपल्याला माहीत असतं त्याच पद्धतीनं आपण याचा सगळा प्रचार प्रसार आणि हे सगळं केलेलं आहे. त्यामुळं आणि प्रभात फेरी जेव्हा आपण काढतो, आपण स्लोगन करतो मोठ्या हजारोच्या संख्येने लोक राहतात, विद्यार्थी वेगवेगळ्या एरियातून घेतात आणि ते स्लोगन सकाळी सकाळी आता आपण पण शाळेत असताना बघितलेलं आहे की एक चांगला माहोल तयार होतो. तर तसंच पद्धतीनं प्रभात फेऱ्यांचं सुद्धा आयोजन आहे, वेगवेगळ्या विभागांमध्ये सुद्धा चालू आहेत. आपल्याकडे शनिवारला म्हणजे मला वाटतं पोलीस विभागानं सुद्धा जे मॅरेथॉन ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. आपली जवळपास शाळेचे मनपा शाळेचे सगळेच्या सगळे विद्यार्थी ज्यामध्ये आपण पार्टिसिपेट घेत चालू शकेल अशा 8वीच्या 35 विद्यार्थी ज्यामध्ये आपण घेतलेले आहे.